ही बातमी बुलडाण्यामधून आहे. बुलडाण्यात महिलांची छेड काढणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे. चपलेचा हार घालून महिलांनी चांगला चोप दिलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. महिलांशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चपलेचा हार घालत चोप दिलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव शहरातल्या ज्ञानेश्वर कोकडेचं शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र भीतीपोटी महिला समोर येत नव्हत्या आणि एका पीडित महिलेनं काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चोप दिलेला आहे. या सगळ्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बुलडाण्यामधली ही बातमी आहे. बुलडाण्यात महिलांची छेड काढणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे. हा व्यक्ती रोज तिथं येणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढत असतो, त्यांच्याशी अश्लील वर्तन करत असतो. मात्र भीतीपोटी कोणतीही महिला समोर येत नव्हती. अशातच एका महिलेनं समोर येत इतर महिलांच्या साथीनं या छेडछाड करणाऱ्याला चांगला चोप दिलेला आहे. चपलेचा हार घालत त्याला हा चोप देण्यात आलेला आहे. शेगाव शहरातल्या ज्ञानेश्वर कुकडेचं शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे आणि त्याच ठिकाणी महिला आणि मुली येत असतात, त्यांच्याशी गैरव्यवहार करत असतो. त्याला चांगला चोप देण्यात आलेला आहे चपलांचा हार घालत आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.